झी 24 तास एक पाऊल पुढे। सवाल हक्काचा। एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कथा आणि व्यथा नंदुरबार जिल्ह्यातल्या चिंचपाड्याची। सरकार दरबारी या चिंचपाड्याला अस्तित्वच नाही। राजकीय नेत्यांनी स्वार्थासाठी या भागातल्या नागरिकांना मतदानाचा अधिकार तर मिळवून दिला, नवापूर नगरपालिकेत या भागाचा समावेशही केला, पण गावाचं अस्तित्वच नाही म्हटल्यावर सुविधा कशा मिळणार? हे वास्तव मधुकर गावित यांना झोपू देईना। प्रयत्न करून थकलेल्या गावित यांनी अखेर झी हेल्पलाईनचा हात मागितला आणि आता लवकरच चिंचपाड्याला नकाशावर अस्तित्व मिळणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर नगरपालिकेतला हा आहे चिंचपाडा। तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या डोळ्यांना हा आदिवासी बहुल चिंचपाडा दिसतोय, मात्र सरकार दरबारी या चिंचपाड्याचं अस्तित्वच नाही। चिंचपाड्यात मानवी वस्ती अस्तित्वात असलेली कागदपत्रच उपलब्ध नाहीत। नवापूर नगरपालिकेत समाविष्ट असलेल्या या चिंचपाड्याच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली आहे। तत्कालीन राजकीय नेत्यांनी आपल्या सोयीसाठी नवापूर नगरपालिकेत चिंचपाड्याचा समावेश केला, मतदानाचा अधिकार दिला, पण नगरपालिकेनं नागरी सुविधाच दिल्या नाही, त्यामुळे नगरपालिकेत असूनही चिंचपाड्याचा विकास कधीच झाला नाही। लहान चिंचपाडा हे गाव महसूल गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं नाही। इतकंच नव्हे तर सरकारच्या कुठल्याही नकाशावर या गावाची नोंद नाही। अशा परिस्थितीत 100% आदिवासी या गावात विकास झालेला नाही। 2001 साली या गावात शेवटचं विकास कार्य झालेलं होतं। महसूल गाव करून मिळावं यासाठी आदिवासींचा हा संघर्ष खरोखर वाखाणण्याजोगा आहे। स्थानिक रहिवासी मधुकर गावित यांनी जेव्हा खासगी कामानिमित्त चिंचपाडा परिसराची कागदपत्र पाहिली तेव्हा संबंधित सर्वे क्रमांक 173 वर एकही बांधकाम नसल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली। आम्ही तलाठी अप्पाकडे जाऊन जेव्हा गट नंबर काढला आणि बघितलं तर ते नकाशाखोर आहे आणि नकाशाखोर असल्यामुळे आम्ही गावकरी लोकांनी 10,000 रुपये गोळा केले। गोळा करून आम्ही एक कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, तिथनं मग त्यांनी पत्र पाठवलं तहसीलदार ऑफिसमध्ये, तिथनं मग सी सरकारकडे पाठवलं, मग भूमिवाल्यांकडे दिलं। आपल्या गावाला अस्तित्व कसं नाही या विचारानं मधुकर यांना पछाडलं। त्यांनी नगरपालिका, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयापासून थेट मंत्रालयापर्यंत दाद मागितली। गावाला अस्तित्व मिळवून द्या अशी त्यांची रास्त मागणी होती। कुणीही त्यांच्या मागणीची साधी दखलही घेतली नाही। सगळे मार्ग बंद झाल्यानं शेवटी त्यांनी झी हेल्पलाईनच्या माध्यमातून हरवलेल्या गावाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला। त्यांनी आमच्यावर काय फाईलवर काय ऍक्शन घेतलं नाही आणि न्याय मिळेल असा अपेक्षा केली, पण त्यांनी तिकडे काय व्यवस्थित काय उत्तर दिलं गेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला कळवलं, हे झी 24 तासवाल्यांना कळवलं। झी हेल्पलाईनची टीम नवापुरात दाखल झाली। आम्ही थेट नवापूरचे मुख्याधिकारी श्याम गोसावी यांना गाठलं, त्यांना चिंचपाड्याच्या अस्तित्वाविषयी सांगितलं। त्यांच्या आदेशानं पालिका दप्तरात ते नकाशे शोधून काढले, त्यात लहान चिंचपाडा गावाचा उल्लेख होता, मात्र नगरपालिकेच्या विकास आराखड्यातून ते गायब झालं होतं। ही बाब आम्ही लक्षात आणून दिल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी नव्या विकास आराखड्यात चिंचपाड्याचा समावेश करण्याचं आश्वासन दिलं। लहान चिंचपाडा हे गाव नवापूर शहर सुधारित प्रारूप विकास आराखडा यामध्ये रहिवास विभागामध्ये दर्शवण्यात आले असून माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केलेला आहे। सदर प्रारूप विकास आराखडा माननीय मुख्यमंत्री यांची मंजुरी मिळताच अंतिम होईल। विकासापासून कायम वंचित राहिलेल्या चिंचपाड्याच्या गावकऱ्यांना आता नगरपालिकेत राहायचं नाही, त्यामुळे नगरपालिकेतून हे गाव वगळावं अशी मागणी गावकऱ्यांची होती। याचाही पाठपुरावा करण्याचा निर्धार झी हेल्पलाईननं केला। झी हेल्पलाईनची टीम नवापूर तहसील कार्यालयात गेली, तिथं नायब तहसीलदारांना भेटली, त्यांना गावकऱ्यांची भावना सांगितली। त्यांनीही नगरपालिकेतून चिंचपाडा वगळून ते महसुली गाव तयार करावं असा प्रस्ताव सरकारला पाठवल्याचं सांगितलं। तिथल्या ग्रामस्थांनी लहान चिंचपाड्याचं ग्रामस्थांनी अर्ज केलेला आहे, त्यांचं म्हणणं आहे की स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा मिळावा असं। याबाबत चौकशी नगरपालिकामार्फतही अहवाल मागवला आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवलं, त्याच्यात काही त्रुटी आल्यामुळे परत चौकशी करून अहवाल पाठवण्याची कार्यवाही सुरू होईल। झी हेल्पलाईनमुळे गावकऱ्यांच्या एक नव्हे 2 समस्या सुटल्या आहेत। गावात विकासाची गंगा येणार आहे। सार्वभौम देशाचे नागरिक असलेल्या या नागरिकांच्या अस्तित्वाच्या लढ्याला अखेर यश मिळाले। झी हेल्पलाईननं त्यांची साथ दिली कारण सवाल आदिवासींच्या हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी प्रशांत परदेशी, धुळे। झी 24 तास एक पाऊल पुढे।